मँगोज खूप आहे म्हणून मला आवडतं इथे. मला इथले बीच खूप आवडले, पण हा पहिला बीच होता ज्याच्यावर मी आली आहे. छान आणि खूप क्लीन बीच आहे. छान आणि क्लीन बीच आहे. मला याच्यामुळे आवडलं का, कारण की इथे बीच आहे, समुद्र आहे. मला खूप आवडतं समुद्रामध्ये खेळायला. मला तिथल्या वेव्ह सुद्धा खूप आवडत्या. इथली हवा खूप छान आहे, मला खूप आवडली. मी औरंगाबाद इथून इथे पर्यटनासाठी आलो आहे 31st सेलिब्रेशनसाठी. आम्ही दरवर्षी सहकुटुंब कोकण किनारपट्टीला भेट देत असतो. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या बीचेसला भेट देत असतो, कधी गणपतीपुळे, कधी अलिबाग, कधी हरिहरेश्वर. तर दापोलीला येण्याचे हे आमची पहिली वेळ आहे, आणि इतर बीचपेक्षा दापोलीचं बीच हे अतिशय क्लीन आणि स्वच्छ वाटलं. आणि ह्या बीचची एक विशेषता मी सांगेल की इथे जेवढे काही वॉटर स्पोर्ट्स आहे ते एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे जे बीचेस गेलो, तर काही बीचवर एक वॉटर स्पोर्ट होतं, दुसऱ्या वॉटर स्पोर्टसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं, तिसऱ्यासाठी तिसऱ्या ठिकाणी जावं लागलं. आणि फॅमिलीसोबत 2-3 ठिकाणी वॉटर स्पोर्ट करणं ही थोडी अवघड गोष्ट आहे. तर तो एक मला इथला पॉझिटिव्ह पॉईंट वाटला की इथे एकाच बीचवरती आम्ही सगळे वॉटर स्पोर्ट्स केले. बीचही इथलं क्लीन आहे, राहण्याची व्यवस्था इथं अतिशय चांगली आहे, आणि औरंगाबादून इथं येण्याचं पूर्ण सार्थक झालं. मुलांनी पण इथे चांगलं एन्जॉय केलं. मी पुणे पिंपरी चिंचवड इथं रावेत इथून आलेलो आहे, आणि मी 7 वर्ष झालं कंटिन्यू आम्ही इथं 31st येतो. पण ह्या वर्षी जरा कोरोनाची भीती असल्यामुळं जावं का नगं हे भीती आम्हाला खूप वाटत होती. हे आल्यानंतर थोडंसं फ्री झालो आम्ही. हॉटेलमध्ये सॅनिटायझर हे वगैरे व्यवस्था, आणि आम्ही स्वतःही आमची स्वतःची मुलांची वगैरे काळजी घेतो. आणि दापोलीचं 7 वर्ष येण्याचं कारण म्हणजे हे तर कसं आहे, मुलांसाठी बीच एकदम व्यवस्थित आहे, कुठं खड्डा नाही, काय नाही, एकदम सफाई बीच आहे. फॅमिलीसाठी येण्यासाठी एकदम व्यवस्थित दापोली म्हणजे पर्यटनस्थळ म्हणजे एकदम योग्य. तर इथं आल्यानंतर एकदम एन्जॉय, आणि जे काय कोरोना काळात जे आम्ही थांबलो होतो हे झालो होतो ते जरा एकदम फ्रेश वाटतं आता.